नमस्कार, मैं आरती आरती मराठी रेसिपी मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ओरिओ बिस्किट पासून केक। त्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा कप दूध, 3 ओरिओ बिस्किट, खाण्याचा सोडा अर्धा चम्मच, चॉकलेट सिरप। तर चला मग ओरिओ केक बनवूया, रेसिपीला सुरुवात करूया। छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यात हे बिस्किट आहे ते फोडून टाकायचं। दोन बिस्किट पॅकेट मी यात टाकले आहेत आणि एक बिस्किट पॅकेट असंच ठेवायचं आहे, ते नाही टाकायचं। त्याला झाकण लावून हे बारीक अशी पावडर करून घ्यायची। हे मी बिस्किट पावडर करून घेतली आहे, त्यामध्ये आता दूध घालायचं आहे। थोडं एक कप दूध घेतलं आहे, पण पूर्ण दूध नाही टाकायचं, अर्धा कपच टाकायचं, कारण आपल्याला केकचं बॅटर बनवायचं आहे तर ते व्यवस्थित झालं पाहिजे परफेक्ट प्रमाणामध्ये। हे बघा, मी अर्धा कप दूध टाकलं आहे, त्याला परत मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। एकदम दूध टाकून मी मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे। अर्धा चम्मच खाण्याचा सोडा घालायचा, ह्यातच टाकायचं, म्हणजे आपल्याला जास्त भांडे भरवायची गरज नाही आहे। फटाफट मिक्स करायचं। आणि हे एकदम परफेक्ट आहे। हे बघा, केकसाठी असंच बॅटर तयार करायचं आहे। हा मी केक टिन घेतला, ह्याला तेल लावून घ्यायचं आहे, तेल टाकायचं आहे आणि पसरवून घ्यायचं। यामध्ये बनवून घेतलेलं केकचं बॅटर ते घालायचं। थोडंसं असं टॅप करायचं, व्यवस्थित सेट होतं। आणि आता आपण केक बेक करूया। एक कढई घ्यायची, त्यावरती झाकण ठेवायचं, खाली कढई आहे, आणि ते थोडंसं 5 मिनटं हीट होऊ द्यायचं। गरम झालं त्याचं झाकण काढून घ्यायचं। गॅस बारीक करायचा आहे। आणि हे जे आपण बॅटर ह्या डब्यात घालून ठेवले, डब्यात टाकून ठेवले, ते ठेवायचं। डबा असंच ठेवायचा ह्यामध्ये, परत झाकण ठेवायचं 10 मिनटासाठी। 10 मिनटं झाले आहेत, केक बेक झाला आहे का बघूया आपण। आधी ह्याच्यामध्ये मी काठी टाकून बघते, क्लीन निघते का। हे बघा, क्लीन निघाले, म्हणजे आपला केक बेक झाला आहे। गॅस बंद करायचा आणि मी हे बाजूला काढून घेते। केक आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। वरतून टॅप करायचं, केक सरळ करून घेऊया। इथे स्पॉन्जी केक झालेला आहे, तर याच्यावरती आपण टाकूया चॉकलेट सिरप। पूर्ण केकला लावायचंय वरून, चम्मचने थोडी पसरवून घ्यायची व्यवस्थित, पूर्ण केकला लागली पाहिजे। हे मी एक बिस्किट पॅकेट ठेवलं होतं बाजूला, ते फोडून ह्यावर लावायचे। तुम्ही मोठा केकही बनवू शकता, मी छोटा केक बनवला आहे। बिस्किटचे 2 तुकडे करायचे। हे मी बिस्किटचे असे तुकडे करून घेतले, ते असे ह्यावर ठेवून घ्यायचे। सिंपल इझी असा केक बनून तयार झाला आहे, तो मी एका प्लेटमध्ये काढून घेते, कट करून दाखवते। तर ओरिओ बिस्किटचा केक बनून तयार झालेला आहे। कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू, बाय बाय।